नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागी सिव्हिल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. एक आनंदाची बातमी तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा 2019 म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन सिव्हिल इंजिनिअरिंग 2019 मेन्स परीक्षेचा जो रिझल्ट आहे तो लागलेला आहे आणि त्याचा कट ऑफ जो आहे तो काय आहे आणि त्यानंतर इंटरव्ह्यूला किती विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय झालेले त्याबद्दल आपण हा या ठिकाणी व्हिडिओ पाहणार आहोत. व्हिडिओ नक्की पूर्ण ऐका, तरच तुम्हाला या ठिकाणी सर्व गोष्टी समजतील. तर व्हिडिओमध्ये बघा, पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्र अभियांत्रिकीचा जो आजच या ठिकाणी 28 जुलैला या ठिकाणी हा कट ऑफ लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये ओपनसाठीचा जो कट ऑफ आहे तो ओपनसाठीचा कट ऑफ किती आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. ओपनसाठीचा थोडा कट ऑफ जास्त लागलेला आहे. ओपनसाठी जनरलचा कट ऑफ आहे 258 फिमेल आहे, 204 स्पोर्ट 88 आहे. ऑर्फन म्हणजे या ठिकाणी हँडिकॅप आणि अगेन्स्ट ऑर्फन ते या ठिकाणी नाही. तदनंतर SC SC मध्ये जनरल अगेन्स्ट ऑर्फन 256 या ठिकाणी आहे. SC साठी आहे जनरलचा 172 आहे, फिमेलचा 138 आहे, स्पोर्ट 66 आहे. ST साठी किती आहे बघा या ठिकाणी, ST साठी 168 आहे, फिमेल 114 आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही. DTA जनरल 190 फिमेल 144, DT NTB जनरल 172 आहे आणि फिमेल 144 लागलेलं आहे. त्यानंतर पुढे बघू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये दुसरं एक आहे NTB आहे. त्यानंतर SBC बघू शकता, SBC मध्ये जनरल 190 आहे आणि फिमेल 158 आहे. NTC जनरल 226 आहे, फिमेल 226 आणि 166 आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघू शकता तुम्ही NTD चा किती या ठिकाणी बघू शकता. NTD चा जनरल 226 आहे, फिमेल 178 आहे, स्पोर्ट 78 आहे. OBC चा 208 आहे, फिमेल 162 आहे. खाली बघू शकता, आता सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी SCBC म्हणजे जे मराठा समाजाला आरक्षण मिळालं त्या मराठा समाजाचा रिझल्ट आहे. जनरलचा 210 आहे आणि फिमेलसाठी 158 आहे. स्पोर्ट आहे 66, अगेन्स्ट स्पोर्ट 206 आहे. आता हा 210 रिझल्ट लागलेला आहे आणि जर ओपनचा जर तुम्ही रिझल्ट बघितला, हे या ठिकाणी मोठी तपवत आहे. हे SEBCचं आरक्षण दिलेलं आहे, ओपनचा 258 लागला आहे. आता तुम्ही एक दुसरा एक बघू शकता, एक महत्त्वाची बाब ती आहे त्याच्यामध्ये EWS बघा. EWS चा 126 लागलेला आहे, आर्थिक इकॉनॉमिकली सेक्शन म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये SCBCचे पण विद्यार्थी येत नाहीत आणि कास्टचे पण विद्यार्थी येत नाहीत, तर दुसरेच विद्यार्थी येतात त्यांना मात्र या ठिकाणी 126 रिझल्ट लागलेला आहे आणि फिमेल 100 आहे. या ठिकाणी ज्यांनी SUBC EWS मधून फॉर्म भरला त्यांच्यासाठी या ठिकाणी लकी ड्रॉ असल्यासारखा आहे. या ठिकाणी दिव्यांग आहे 68 आणि लोकोमोटिव्ह डिसॅबिलिटी और सेरेब्रियल फाल्सी 72 या ठिकाणी आहे. ह्या झाल्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामध्ये 258 हा ओपनचा लागलेला आहे आणि SCBCचा 210 रिझल्ट लागलेला आहे. हा झाला कट ऑफ. आता दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, टोटल कॅन्डिडेट किती उत्तीर्ण झालेत बघा. नंबर ऑफ कॅन्डिडेट या ठिकाणी टोटल कॅन्डिडेट 3671 कॅन्डिडेट या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहेत. जवळपास 1100-1150 जागा होता, त्याच्यासाठी टोटल कॅन्डिडेट किती घेतलेले आहे तर 37 कॅन्डिडेट झाले. आता तुम्ही म्हणाल की हा 258 कट ऑफ लागला, या कट ऑफचं काय आहे ते देखील मी सांगणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी बघा, इथे एक सूचना काय दिलेली आहे, ती सूचना देखील मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी बघू शकता तुम्ही सूचना काय आहे. टीप, प्रस्तुत मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुख्य परीक्षेच्या निकालाद्वारे मुलाखतीकरता प्रवेश देण्यात आला आहे. या तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. प्रस्तुत निकाल समांतर आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात तसेच अन्य मुद्द्यासंदर्भात विविध माननीय न्यायालय आणि मान्य न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आलेला आहे. जो न्यायालय असेल, सुप्रीम कोर्ट असेल, HC असेल आणि हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचा निकाल असेल त्यानुसार हा निर्णय पुन्हा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. त्याला या ठिकाणी अंतिम निर्णयाचा अधीन राहून आहे असं त्यांनी टीप सांगितले. सदर मुख्य परीक्षेच्या निकालानुसार अर्ज अपात्र ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. त्याच्यामुळे ज्यांच्या ज्यांचा नंबर आहे त्यांनी या ठिकाणी लवकरच मुलाखत कार्यक्रम हे कोरोना क्रायसिसमध्ये या ठिकाणी डिक्लेअर केला जाईल. काही दिवसानंतर त्यानंतर तुम्ही अपडेट राहायचं आहे. प्रस्तुत परीक्षेत अर्ज अपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्र गुणांची फेरपडताळणी करावायची आहे अशांनी गुणपत्रके त्यांच्या प्रोपर्टमध्ये पाठवल्याच्या दिनांकापासून 10 दिवसांमध्ये आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक राहील. आयोगाच्या संकेतस्थळावर सर्वसाधारण सूचना दिली, सूचना क्रमांक 3.8 कृपया पाहावी असं देखील या ठिकाणी सांगितण्यात आलेलं आहे. हे झाल्या सर्वसाधारण सूचना. आता दुसरी गोष्ट बघू शकता तर पुणे जो आहे, पुणे सेक्शन आहे, पुणे सेक्शनमध्ये किती विद्यार्थी आहेत. पुण्यातले भरपूर विद्यार्थी असतात. पुण्यामधल्या जवळपास 2061 विद्यार्थी हे पुण्यामधील या ठिकाणी याच्यामध्ये आलेले आहेत. त्यानंतर तुम्ही पुढे बघू शकता, पुणे झालं पुण्यानंतर तुमचं एक मिनटं पुणेनंतर नागपूर ठिकाणी आहे, औरंगाबाद ठिकाणी आहे आणि मुंबई ठिकाणी देखील आहे. परंतु पुण्यामध्ये 2061 विद्यार्थी आहेत 37 पैकी आणि राहिलेले 1500 विद्यार्थी दुसरीकडचे आहेत. आता नागपूरचे बघू शकता, नागपूरचे 692 कारण तिथे या ठिकाणी जास्त विद्यार्थी नसतात. नागपूरचे 692 विद्यार्थी या ठिकाणी मेन्समध्ये क्वालिफाय झालेले आहेत, जे की इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झाले आहेत. मुंबईमध्ये जास्त विद्यार्थी नसतात, औरंगाबादला देखील विदर्भातल्या टप्प्यातले मधले विद्यार्थी असतात. आता बघा मुंबईचे किती, मुंबईला कोण नसतात. नंबर ऑफ कॅन्डिडेट मुंबईमधले 404 झालेले आहेत जे मुंबईला परीक्षा देतात ते. आणि दुसरा एक टप्पा लढा नंबर ऑफ कॅन्डिडेट औरंगाबादचे 514. मॅक्झिमम कॅन्डिडेट पुण्यात असतात, पुण्यामध्येच रेसिंग या ठिकाणी जास्त प्रमाणात असतो. आता हा झाला निकाल
या ठिकाणी तारीख बघा, आज या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे पेज नंबर 1 या ठिकाणी आहे. ॲडव्हर्टाईज नंबर तुमच्या लक्षात येईल 17/2019 ही ॲडव्हर्टाईज नंबर आहे 258. आता त्या मी निकालाच्या निकालाबद्दल या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही या ठिकाणी हुरळून जाऊ नका, किंवा तुम्ही या ठिकाणी असं समजू नका की मी आता इंटरव्ह्यूला गेलेलो आहे आणि माझं आता सिलेक्शनच झालेलं आहे असं समजू नका. आता एक लक्षात घ्या, ही 258 कट ऑफ आहे. या 258 मागं जरी तुम्ही पुढे 258 पुढे जरी तुम्ही 259 किंवा 270 जरी कट ऑफ असेल तुम्हाला, तरी देखील तुम्ही रिस्कवरतीच आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, 37 तीन विद्यार्थ्याला एक विद्यार्थी घेणार आहे, म्हणजे त्या तीनपैकी एक तुम्ही असाल. जर तुम्हाला 280 मार्क असतील, जर तुम्हाला या ठिकाणी 270 जास्त मार्क असतील, प्लस मार्क असतील, तर तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता आहे. इंटरव्ह्यूला 100% शक्यता आहे तुमची, जर तुम्हाला 270 प्लस असतील किंवा 280 प्लस असतील. परंतु जर तुम्हाला मार्क 258 असतील, 259 असतील, तर तुम्ही देखील हाय रिस्कवर आहे, तुमचं होऊ देखील शकतं सिलेक्शन आणि होऊ देखील नाही शकतं. त्याच्यामुळे याचा अर्थ असा नाही की तुमचं सिलेक्शन झालं. मेन्सचा रिझल्ट मात्र याच्यापेक्षा आता तुमचा 258 जर असेल तर ओपनचा रिझल्ट हा नक्की या ठिकाणी इंटरव्ह्यू वगैरे झाल्यानंतर माझ्या मते मी सांगतो तुम्हाला की हा रिझल्ट 290 प्लस जाईल. मी आज तुम्हाला सांगतो 290 प्लस जाईल. मागच्या वेळी 300 होता, 290 किंवा 300 प्लस सुद्धा झाले या ठिकाणी. फायनल मेरिट लिस्ट म्हणतो मी, कारण ह्यातनं अजून विद्यार्थी बाजूला काढणार आहे. तुम्ही असं समजू नका की तुम्ही इंटरव्ह्यू गेला मी झाले सगळं आता आपण भारी झालो, असं नाही. यातनं सुद्धा भरपूर विद्यार्थी भारी करणार आहेत, बाकीच्या सगळी सगळ्या कष्टाचे मी सांगतो. आणि SCBचे विद्यार्थी तुम्हाला सांगतो 210 कट ऑफ आहे, परंतु जेव्हा फायनल रिझल्ट येईल, फायनल मेरिट लिस्ट लागेल, तेव्हा हा कट ऑफ जो आहे तो 250 प्लस जाईल. 100% 250 प्लस जाईल. आता ह्या जागा जास्त असल्यामुळे थोडा कमी येईल, परंतु निश्चितपणे 250 प्लस हा कट ऑफ जाणार आहे. याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचं जुमत नाही. तुम्ही बघू शकता 240 प्लस जर मार्क तुम्हाला असतील, म्हणजे 250 किंवा 240 प्लस, तर तुमचं सिलेक्शन फायनल मेरिट लिस्टमध्ये मार्क आहे. नुसतं मुलाखतीला तुम्ही झाला आणि ह्याला काय पेढा वाटण्यात आलं नाही, मुलाखत झाली म्हणजे तुम्ही दुनिया जिंकली असतला भाग नाही, तर तुम्ही मेन्स इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होऊन फायनल लिस्टमध्ये नाव आलं तर तुम्हाला नोकरी लागणार आहे. नुसती मेन्स झाली म्हणून काही होणार नाही. तर अजूनसुद्धा घर राहू नका, तुम्ही मुलाखतीचे उत्तम प्रकारे करा आणि मुलाखतीसुद्धा 10-15 मार्काचा जर डिफरन्स पडला तर तुमची पोस्ट जाऊ शकते, इतक्या मोठ्या पोस्ट आहेत. हे झाले SCBCच्या बाबतीत. EWSचंसुद्धा तसंच आहे, म्हणजे 40-40 मार्काने पुढे जाईल कटॉप. आता जर तुम्हाला SCBCमध्ये तुम्ही असाल आणि इथे येऊन 210 कटॉप लागला आणि तुम्हाला आत्ताच मार्क मेन्समध्ये या ठिकाणी तुमचं काढलेली मार्क जर 250 प्लस असतील, तर निश्चितपणे तुमचं सिलेक्शन झाल्यास जमा आहे. फक्त तुम्ही एक काळजी घ्या की इंटरव्ह्यूलासुद्धा 30-35 मार्क किंवा 25-30 मार्क घ्या, तुमचं सिलेक्शन झाल्यात जमा आहे. तुम्हाला मग क्लास 2 मिळू, क्लास 3 क्लास 1 मिळू किंवा अ कुठली पोस्ट मिळू, पण पोस्ट 100% मिळणार आहे हे तुम्ही या ठिकाणी ध्यान करा. त्यामुळे 25-30 मार्क या ठिकाणी पाडायचे, 30 प्लस मार्क पाडायचे हे या ठिकाणी लागा या ठिकाणी जे काटावर आहे त्यांनी या ठिकाणी मात्र रिस्क घेणं गरजेचं आहे. जे काटावर आहेत म्हणजे आता 210 जर रिझल्ट लागला असेल आणि ज्याला 215 आहेत किंवा 220 आहेत, त्यांनी मात्र बहुतेक भरपूर कष्ट घ्यावं लागणार, कारण तुम्हाला इंटरव्ह्यूला भरपूर मार्क घ्यावं लागणार, तर तुमचं सिलेक्शन फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येणार. आणि तुम्ही या ठिकाणी मेन्स क्रॅक झाला म्हणून काय होणार नाही, तर तुमचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येणार. याच्यामुळे तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे आणि भरपूर याच्या तयारीने या ठिकाणी तुम्ही उतरा आणि इंटरव्ह्यू द्या. कोरोना जरी असेल तर तुम्ही इंटरव्ह्यू चांगल्या प्रकारे द्या, तरच तुमचा या ठिकाणी हा चान्स होणार आहे आणि मग पुढच्या वर्षी पुन्हा तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची गेली तर 11 जरी जागा असल्या तर क्लासमची जागा या कमीच आहेत, PWDमध्ये जागा नाही, ते सुद्धा आहे. परंतु नोकरी लागणं तितकंच महत्त्वाचं, त्यामुळे काळजी घ्या. जे काटावर त्यांनी भरपूर कष्ट करा, तरच तुमचा फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येण्याची शक्यता आहे, अन्यथा नाही. नुसती तुम्ही या ठिकाणी फायनल या ठिकाणी प्री क्रॅक झाला मेन्स क्रॅक झाला म्हणून काहीही होणार नाही. तुम्हाला भाकरी मिळणार नाही, पैसा मिळणार नाही, नोकरी लागणार नाही, ही तुम्ही या ठिकाणी काळजी घ्या. काटावर असलेल्या विद्यार्थ्यांनी भरपूर कष्ट केलं पाहिजे. तर विद्यार्थ्यांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा. आणि माझे व्हिडिओ हे सिव्हिल इंजिनियर आणि कन्स्ट्रक्शन फील्ड रिलेटेड असतात. मध्ये आधी या ठिकाणी दुसरा एखादा माझा एक ठिकाणी पार्टनर आहे, तो या ठिकाणी इकडे तिकडे व्हिडिओ टाकतो, त्याच्यामुळे थोडंसं या ठिकाणी डिस्टर्बन्स येते. परंतु सिव्हिल हा चॅनल सिव्हिल इंजिनियर कन्स्ट्रक्शन रिलेटेड जे काही असतील या ठिकाणी त्याच्याशीच रिलेटेड आपल्याकडे सगळं मटेरियल येणार आणि बाकीच्या देखील गोष्टी आपण टाकणार आहेत, पण त्या थोड्याफार प्रमाणात असतील. त्यामुळे माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.